नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज स्त्रीचं वेगळं रूप आपण पाहणार आहोत. आणि स्त्रिया आपण जसं म्हणतो की वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, जशी देवीची अनेक रूप आहेत तशी स्त्रियांच्या कामाचीही वेगवेगळी रूप आहेत. आणि त्यातलंच एक रूप म्हणजे निवेदिकेचं आणि कवयित्रीचं. आणि याच निमित्तानं निवेदिका आणि कवयित्री असा ज्यांच्यामध्ये संगम आहे अशा श्रेयसी वसे मंत्रवादी यांना आपण आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. श्रेयसी, ताई तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद तेजस्विनी. धन्यवाद. हो, आणि आमच्या दोघींतर्फे सगळ्या आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांना आणि आचार्य 90 FM युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना श्रेयसी वझे यांच्याकडून आणि माझ्याकडून नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच. श्रेयसी ताईंचा आजपर्यंतचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मला वाटतं आपले प्रेक्षक बरेच तुमच्या युट्यूबला फॉलो करत असतील, कारण एक ब्रँड नेम आहे श्रेयसी वझे मंत्रवादी. आणि ह्या क्षेत्रात अगदी मोजकी नावं घेतली जातात, जसं की सुधीर गाडगे, मंगला खाडीलकर, आणि त्यातलंच एक नाव आता श्रेयसी वझे मंत्रवादी. या लोकांच्या तसा तुमचा अभ्यास आहे आणि छान वाटतं की आपल्या परिचयाची व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि या क्षेत्रात कार्यरत आहे. तर हाच जीवन प्रवास आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आज जवळून उलगडून दाखवायचा आहे. निमित्त अर्थातच नवरात्रीचा आहे. तर श्रेयसी ताई, थोडस तुमच्या सुरुवातीकडे म्हणजे बालपणीकडे नेते की ठाणा मुलुंडमधलं कुठलं वास्तव्य होतं तुमचं, आणि बालपणी जे आपल्यावर संस्कार घडतात ते आपल्याला ठरवतात की आपल्याला पुढे मोठेपणी नेमकं कोण व्हायचं आहे. आणि वडिलांचा उल्लेख नक्कीच करायला हवा, चंद्रशेखर सरांचा. एवढं म्हणजे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि बघितल्यावर इतके नम्र, म्हणजे विद्वत्ता असलं तरी कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही आणि अगदी सामान्य व्यक्ती, पण एवढं प्रगाढ पंडित म्हणू आपण त्यांना. एवढं सगळं वडिलांकडनं वारसा तुम्हाला मिळाला, तर आणि त्यांचा वारसा तुम्ही आता पुढे चालवताय, तर थोडस तुमच्या बालपणीविषयी थोडस. नक्कीच, तू म्हणालीस तसं की हा नवरात्री विशेष भाग आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तू शुभेच्छा दिलेल्या आहेस. मीही सगळ्या रसिक श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देईनच. आणि देवीच्या एका श्लोकांनी या भागाची सुरुवात आपण करूया. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वम मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभव. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेला हा श्लोक आहे आणि सिद्ध केलेला हा श्लोक आहे. तर त्यामुळे जितके आपण लीन असतो देवापुढे तितकी आपली प्रगती अविरत होत जाते, कारण कृतज्ञता हा अतिशय महत्वाचा गुण आणि संस्कार आपल्या आधीच्या पिढ्यांनी, आपल्या धर्मांनी असेल, आपल्या सगळ्या रीतीरिवाजांनी, परंपरांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो जपणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नीटपणे पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या घरातून हा संस्कार मला नित्यनेमाने मिळत गेला. तेव्हा आपल्याला कळत नसतं आपण काय शिकतोय, पण जेव्हा त्याच्याबद्दल वाचतो किंवा इतर लोकांच्या काही अनुभवांविषयी वाचतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे हो, हे आपल्याला पण सांगितलं गेलंय, हे आपल्याला पण दाखवलं गेलंय, आपल्यानकडे शिकवलं गेलंय. तर एकत्र कुटुंब पद्धतीतून मी वाढलेली आहे, म्हणजे माझं आजोळ पण, माझ्या बाबांकडे सुद्धा काका वगैरे सगळे आम्ही जवळजवळ राहतो. त्याच्यामुळे कुठलाही सण उत्सव असेल, काहीही असेल, सुखाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, सगळेजण सतत एकत्र असतात आणि त्या एकत्रितपणातून आपण जे घडत जातो ना त्याला फार वेगळं मूल आहे. आणि त्यानंतर सुद्धा या क्षेत्रात जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा आपला असंख्य माणसांशी संपर्क येत असतो, वेगवेगळ्या कारणांसाठी, कामासाठी असेल, एक ओळख म्हणून असेल, रसिक प्रेक्षकांशी आपण जोडले जात असतो सातत्याने, तेव्हा प्रत्येकाशी आपली वागणूक कशी असावी, आपण काय बोलावं, काय बोलू नये, या सगळ्याचा जो संस्कार आहे ह्या गोष्टी शिकवून शाळेमध्ये ह्याच्यात काही सिलेबस नसतो, त्यामुळे घरातूनच ते येत जातं. आणि जितका मोकळेपणा, जितका संवाद आपल्या घरच्यांशी आपला असेल, आपल्या मित्रमैत्रिणींशी आपला असेल, तितके त्यातून आपण नकळतपणे घडत जातो असा माझा तरी अनुभव आहे. त्यामुळे हेच सगळं मला आपसूक मिळत गेलं. वेगवेगळ्या संस्थांशी मी लहानपणापासून जोडले गेले, तेव्हा काही मी तिथे रंगमंचावर जात नव्हते, पण वेगवेगळ्या रिहर्सल्सना जाणं, तालमी बघणं, नाटकाची तालीम कशी असते, कसं ते नाटक बसवून घेतलं जातं, कलाकारांना किती तयारी करावी लागते, किंवा अगदी लहानपणापासून
मुलुंडमध्ये जी महाराष्ट्र सेवा संघ नावाची संस्था आहे किंवा इतर अनेक ज्या मोठ्या संस्था आहेत, अगदी नाट्यगृहामध्ये जे मोठे कार्यक्रम व्हायचे तिथे आवर्जून आई बाबा मला त्या कार्यक्रमांना घेऊन जायचे. आणि आमच्या सुदैवानी, माझ्या सुदैवानी स्क्रीन हा राक्षस तेव्हा घुसलेला नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्यातच एक मजा शोधण्याची सवय मनाला लागली. आणि रंगमंच म्हणजे काहीतरी खास आहे हे जाणवत राहिलं. आणि तिकडे बसलेल्या व्यक्ती कशा आत्मविश्वासाने स्वतःला रसिक प्रेक्षकांसमोर मांडत असतात, सिद्ध करत असतात, हे सगळं जाणवत राहिलं. आणि असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. शाळेमध्ये सुद्धा त्याला जोड मिळाली, कारण अनेक वक्तृत्व स्पर्धा असतील, गीता पठण, रामरक्षा, सगळ्या प्रकारच्या स्पर्धांना, गाण्याच्या स्पर्धा असतील, काव्य वाचनाच्या असतील, सगळ्या स्पर्धांना आमच्याही नकळदंशी नावं दिली जायची. आणि आम्हाला चॉईस नसायचा, जायचंच आहे हे सांगितलं जायचं. त्यामुळे आपसुकच त्याची तयारी होत गेली, पाठांतर होत गेलं, वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करायचा कसा हे सुद्धा कळत गेलं. कारण तू जसं सुरुवातीला म्हणालीस की बाबा अत्यंत या सगळ्या क्षेत्रामध्ये हुशार आहेत, भाषाविद्यांचं प्रचंड प्रेम आहे, आणि नुसतं प्रेम नाहीये, त्याचा दांडगा अभ्यास आहे, सगळं आहे. पण असं काही रेडीमेड तयार असं लहानपणी आम्हाला फार कमी मिळालं. म्हणजे वक्तृत्व स्पर्धांसाठी सुद्धा मला भाषणं लिहून मिळायची नाही असं नाही, पण अनेकदा तर असं व्हायचं की तुमचं एक महिना आधी सांगितलेलं असायचं त्या स्पर्धेविषयी, आणि एक आठवडा उरला तरी मला मिळायचं नाही लिहून. 10-10 मिनिटाचं भाषण पाठ करायचं असायचं, 10 मिनिटं म्हणजे भरपूर होतं पानं झाले. आणि तर मग अगदी मागे लागून लागून बाबा आज तरी नक्की द्याल ना, आज तरी नक्की द्याल ना करत 2-3 दिवस आधी कसं बसं ते भाषण हातात पडायचं, आणि मग ते घाई 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 पाठ करायचं. त्यामुळे लवकर पाठ करण्याची पण कदाचित सवय लागली असेल. आणि कमी वेळात ते पाठ करून जास्तीत जास्त मेहनत त्याच्यावर घेऊन ते प्रेक्षकांसमोर मांडायचं. आणि कमी वेळात पाठ केलेलं असल्यामुळे काय व्हायचं, कधीतरी कुठला तरी मुद्दा असा व्हायचा की अरे बापरे हा निसटतोय की काय, पण तेव्हा आयत्या वेळेला सुद्धा आपल्याला तो मुद्दा आपल्या शब्दांमध्ये मांडता आला पाहिजे, ही सवय त्यातून मग लागत गेली. आणि नंतर महाराष्ट्र सेवा संघाच्या म्हणजे त्या संस्थेचा अनेकदा उल्लेख येईल, कारण खूप लहानपणापासून मी जोडली गेले त्या मुलींच्या संस्थेशी. तिकडे दिवाळी पहाटचे कार्यक्रम व्हायचे, मग तिथे मंगलाताईंसारख्या निवेदिका यायच्या, आणि ते अमोघ त्यांच्या तो वाणीचा ओघ जो होता आणि तो गोडवा, आणि ते शब्दांवरचे भाषेवरचे संस्कार, प्रभुत्व, तो जिव्हाळा, हे सगळं इतकं आपल्याला भारून टाकायचं, मला व्यापून टाकायचं माझं मन, की असं वाटायचं की ह्यांच्यासारखं आपल्याला बोलता हे असं आपल्याला जमलं पाहिजे. त्यामुळे काय झालं, लहानपणीच चांगले आदर्श समोर असल्यामुळे आपोआपच तुम्ही त्या चांगल्याच वाटेने प्रवास करायला सुरुवात करता. देवाच्या दयेने नंतर त्यांच्याशी अगदी आपुलकीचे संबंध प्रस्थापित झाले. मंगलाताई असतील, धनश्रीताई असतील, अनेक जण या क्षेत्रातले, आता माझ्या पिढीचे अनेक जण, माझ्या आधीच्या पिढीचे अनेक जण, आणि अनेक कलाकारांना भेटण्याची संधी मला या क्षेत्राने उपलब्ध करून दिली. खरंच तुमचं जसं दैवत मंगलाताई आहे तसंच माझं देखील दैवत आहे, कारण माझ्यासारख्या बऱ्याच निवेदकांचं दैवत म्हणजे मंगलाताई आहेत, कारण अक्षरशः वाटतं त्या सरस्वतीच्या रूपात बोलतायत असं आपल्याला जाणवतं. आणि तुमचा निवेदनाचा प्रवास तर आपण जाणून घेणार आहोत, पण तुम्ही कवयित्री सुद्धा आहात, त्यामुळे मला वाटतं ब्रेकवर जायच्या आधी एक कविता तुमच्याकडनं ऐकायची फार इच्छा आहे. सगळ्या या गुरुजनांविषयी बोलतोय, आदर्शांविषयी बोलतोय, तर एक गुरुस्तवन, एक गुरुवंदना ती तुम्हाला ऐकवते. आणि प्रत्येक कवितेला एक काहीतरी निमित्त लागतं, तसं या कवितेला निमित्त म्हणजे स्वामीनारायण मंदिरात आम्ही गेलो होतो, आणि मंदार पारखी जो संगीतकार आहे त्याचा वाढदिवस त्या दिवशी होता, म्हणून मी त्याला सहज एक शुभेच्छा द्यायला फोन केला. तेव्हा तो म्हणाला मला एक गुरुस्तवन करायचंय, तर लिहिशील का, हिंदीमध्ये हवं आहे, तर आणि वेगवेगळ्या दिग्गज गायकांकडनं आपण ते गाऊन घेऊया, कारण शास्त्रीय संगीताला एक गुरु शिष्य परंपरा खूप मोठी लाभलेली आहे असा सगळा त्याच्यामागे विचार होता. आणि असं काही लिहिण्यासाठी तुमच्यावर खरंच त्याचीच कृपादृष्टी व्हावी लागते, तेव्हाच तुम्ही असं काहीतरी खास लिहू शकता.
आणि देवाच्या दयेने त्याच दिवशी रात्री हे गुरुस्तवन लिहून तयार होतं. त्याचं नाव गुरु परमेश असं दिलं आहे. माझ्या युट्यूब चॅनलवर हे उपलब्ध आहे. अनेक दिग्गजांनी गायलं ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आवडेल. गुरूंना उद्देशून हे सगळं लिहिलेलं आहे. तुम ध्येय हो उद्दिष्ट हो, तुम ध्येय हो उद्दिष्ट हो, व्यासंग हो आनंद हो, तुम वृत्ती हो, तुम तत्व हो, तुम चित्त हो सर्वत्र हो. आराधना आराध्य हो, आराधना आराध्य हो, तुम साधना तुम साध्य हो. तुम भाग्य हो हर शिष्य का, तुम मित्र हो सर्वत्र हो. तुम भक्ति हो, तुम शक्ति हो, वीरक्ति हो, तुम मुक्ति हो. तुमसे ही आशा है बनी, तुमसे ही आशा है बनी, तुम सूत्र हो सर्वत्र हो. तुम सूर ताल कवित्व हो, तुम जाप जप्य पवित्र हो, रियाज का तुम हो फलित, तुम स्थिर हो सर्वत्र हो. तुम प्यास हो, तुम तृप्ति हो, तुम सप्त स्वर संगीत हो, तुम सरल और सुगंध हो, आशीष हो सर्वत्र हो. तुम वंदनीय सुनीत हो, तुम ज्ञान से ही प्रणीत हो, मांगल्य धाम अमीट हो, करुणा निधान विनीत हो, गुरु नाम से सब जानते ऐसे तुम ही परमेश हो, गुरु नाम से सब जानते ऐसे तुम ही परमेश हो. वाह वाह, किती सुरेख. संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, रघुनंदन पणशीकर, त्यानंतर सावनी शेंडे, शौनक अभिषेकी, या सगळ्या दिग्गज गुरु शिष्य परंपरेतून पुढे आलेल्या शास्त्रीय संगीताची धुरा समर्थपणे वाहणाऱ्या कलाकारांनी हे गाणं त्यांच्या आवाजात मुद्रित केलेलं आहे. मंदार पारखीचं संगीत आहे याला. आणि फॉर्च्यून एंटरटेनमेंट जी माझी संस्था आहे त्यातर्फे मी याची निर्मिती केली. आणि ह्यामध्ये सुप्रसिद्ध तबला वादक सत्यजित तळवलकर सर आणि पंडित राकेश चौरसिया यांचाही सहभाग आम्हाला लाभला. त्यामुळे एक अतिशय समाधान देऊन जाणाऱ्या ज्या कलाकृती असतात त्यातली गुरु परमेश. खरंच तुमच्या गुरुंचा आशीर्वादच म्हणूया आपण, कारण एवढं सुंदर ते लिखाण झालेलं आहे. आणि जसं आपल्याला नेहमी वाटतं की आपलं लिखाण जे असेल ते चांगल्या ठिकाणी चांगलं त्याचं गीत व्हावं आणि चांगल्या सुप्रसिद्ध किंवा सुपरिचित अशा गायकांकडनं ते गायलं जावं, तर त्यातलं आणि सगळे मान्यवर मंडळी सगळे दिग्गज आहेत आणि फार त्या म्हणजे सोन्याचं चीज झालं असंच आपण म्हणूया. नक्कीच तुमचा कवयित्री म्हणून प्रवास आणि निवेदनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. पण आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात श्रेयसी वसे मंत्रवादी यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात निवेदिका आणि कवयित्री श्रेयसी वझे मंत्रवादी यांच्याशी संवाद साधतोय. श्रेयसी ताई, आता जाणून घ्यायचंय तुम्ही निवेदनाची तयारी कशी करता, म्हणजे अगदी गुपित आहे म्हणजे खरंच आणि अनाकलीन असं आहे, कारण ज्याच्या त्याच्या प्रतिभेचा हा सगळा मार्ग असतो, तर कसं काय म्हणजे तरी बेसिक तयारी तुम्ही कशी करता कार्यक्रमाची? हे बघ, कार्यक्रमाची संकल्पना तर आपल्याला आधी कळते. अनेकदा गाणी ही आधी कळतात. आता रंगमंचावरती आयत्या वेळेला बदलली जातात, अनेकदा क्रम बदलतो वगैरे, या गोष्टी सोडून दे, पण एक साधारण रूपरेषा तुम्हाला कळलेली असते त्या कार्यक्रमाची, गाण्यांची. त्यानुसार मग वाचनालय हे अत्यंत महत्वाचं त्यातला एक घटक आहे. आपल्याला जी लागतील ती पुस्तकं तिथून आणायची. आणि आपल्या वह्या असतात अजूनही, मी कागद पेन याच संस्कृतीत जगणारी आहे, कितीही पुढे गेली तरी. काय होतं ना, फक्त कार्यक्रम आला की त्याच्या 4 दिवस आधी तयारी करून तो कार्यक्रम, असं या क्षेत्रात होऊ शकत नाही. मी तर म्हणेन असं कुठल्याच क्षेत्रात होऊ शकत नाही खरं तर. सातत्याने तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा लक्षपूर्वक करता, जाणीवपूर्वक करता, तेव्हा ती तशी घडत जाते. आता जेव्हा आजची मुलाखत आहे हे आपलं ठरलं, तेव्हा काही ना काही विचार आपण त्यावर करायला लागतो की
काय मुद्दे आपण मांडू शकतो किंवा काय आपल्याला नेमकं सांगायचं आहे यावर सुद्धा एक विचार व्हायला लागतो, तर तुम्ही रंगतदार ते करू शकता तुमचं बोलणं. आणि नुसतं रंगतदार करायचंय का तर नाही, तुम्हाला खरंच त्याबद्दल काय वाटतंय, तुमचा अभ्यास काय आहे, ह्याचं एक जजमेंट तुम्हाला स्वतःला पण त्या निमित्ताने घेता आलं पाहिजे. तुमची तयारी काय आहे. आता पावसावरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर तेव्हा मी जर पावसावरच्या कविता शोधा, पावसावर कोणी काय लिहिलं इतकं घाईघाईत नाही होत, तेव्हा ते करावं लागतं. बरोबर. पण त्याच्या आधी जे आपण संकलन करून ठेवलेलं असतं एकत्र की बाबा आज या वृत्तपत्रात मला हा लेख आवडला, त्यातल्या या ओळी खास मी त्या उतरवून घेतल्या, कोणाचं काहीतरी ऐकायला गेले त्यांचं हे खास आवडलं ते उतरवून घेतलं, असं करत 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 एक खूप मोठा संचय आपल्याकडे होत जातो नकळतपणे. पुस्तकं सुद्धा आपण वाचत असतो दरवेळेला, काय आता फक्त निवेदनाच्या दृष्टीने पुस्तकं वाचतो असं नाही, इतर अनेक पुस्तकं आपण वाचत असतो, त्यातले विचार, त्यातली काही खास वाक्य, त्यातले कोट्स, त्यातल्या कविता आपण उतरवून ठेवत असतो. आणि त्यात तशा ठेवल्यामुळे आणि ते उतरवून ठेवलेलं आधे मध्ये चालल्यामुळे रिव्हिजन होते, मनाशी ते मुद्दे घोळवले जातात. आणि या गाण्याबद्दल काय बोलायचं, आता अगदी सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा काही संधी जेव्हा मला मिळाल्या तेव्हा भीती म्हणजे आपली होणार आणि दडपण असतंच, कारण इतर मोठे अनेक कलाकार बाजूला असतात, समोर असतात. बरं, प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही अंडर एस्टिमेट करून नाही चालत, ते पण जाणकार असतात, अत्यंत हुशार आणि जाणकार प्रेक्षक असतात, असू शकतात. तर त्यामुळे रसिक श्रोत्यांनाही गृहीत न धरता काही आपल्याकडनं चुकीचे संदर्भ दिले जात नाहीयेत आणि चांगलंच बोललं जात आहे ना, यावर आपला कटाक्ष हा कायम असला पाहिजे. आणि तशी तयारी मग ती कायम एक ती प्रोसेसच आहे, ती सतत तुम्हाला करत राहावी लागते. तेव्हा कुठे मग एखाद्या कार्यक्रमात जेव्हा तुम्ही एवढी तयारी करून जाता तेव्हा त्यातलं एवढं तुम्ही त्या कार्यक्रमात प्रस्तुत करू शकता, पण त्याच्यासाठी ते एवढं गाठोडं तुमच्या बरोबर असणं फार गरजेचं. आता प्रवासात सुद्धा बॅग भरतो तेव्हा आपण काय अगदी चार वस्तू नाही घेऊन जात, आपण उगाच हे लागेल का ते लागेल का असं करत 10-12 गोष्टी त्यातल्या लागतात 3-4च, पण तरी त्या इतर वस्तू लागल्या तर बरोबर असतात. तसं निवेदनाला जाताना पूर्वी बरोबर ते परिच्छेदानुरूप लिहून जातो आपण की बाबा हे असंच, पण मग नंतर मला कळलं की हे म्हणजे वाचन झालं, हा संवाद नाही होऊ शकत. तुम्हाला रसिकांकडे बघून किंवा आयत्या वेळेला काही घडलेल्या प्रसंगांमधून जर काही बोलायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी तयारी आणि प्रगल्भता तुमची पाहिजे. त्याच्यासाठी मग मुद्दे लिहून घेऊन जायला सुरुवात केली की आयत्या वेळेला तो मुद्दा आपल्याला आपल्यानुसार फुलवता आला पाहिजे. असं आणि हे ना काय म्हणतो मी, अनुभवाचं नाही होत, अनुभवाचं देणं आहे ते. की अनेकदा फजितीही होते आपली, फजिती म्हणजे काय असं अगदी आपल्याला काही आलंच नाही आणि आपण ब्लँकच होतोय आणि काही बोलायचं असं काही होत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला कळतं की नाही आज तेवढी मजा नाही जमलं आपल्याला, आपल्याला हवं तसं आपल्याला नाही ते मांडता आलं. हे स्वतःशी जेव्हा आपण प्रामाणिक राहतो ना तेव्हा आपण आपल्या तयारीत खंड पडू देत नाही आणि पुन्हा पुन्हा मग आता पुढच्या वेळेला असं नाही झालं पाहिजे हे स्वतःला बजावून सांगतो, तितकी दुप्पट तिप्पट तयारी करतो आणि पुन्हा वेगळ्या आत्मविश्वासाने तयारीने आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना सामोरे जातो. कॅज्युअली आपण घेत नाही त्या गोष्टी आणि घेऊच नाही आपलं कुठलंही काम, हे सगळं सुरू असतं, पाठांतर करत असतो. एखादी गोष्ट आज मी समजा मुलाखतीत या सांगितली तीच मी अजून 4 वेळेला सांगितली की ती आतमध्ये जाऊन रुजते, मग ती मला कधीही आठवते आणि सांगता येते तितक्या चांगल्या रीतीने. हीच निवेदनाची तयारी. आता श्रीधर फडके काकांबरोबर अनेक कार्यक्रम केले, अनेक गावांमध्ये जाऊन कार्यक्रम केले, भक्तिभावाने लोक ऐकतात आणि 4-4, 4.5 तास सलग कार्यक्रम काकांचे व्हायचे, म्हणजे अक्षरशः की लोक सोडायची नाहीत, नाही काका हे गाणं ते गाणं. आणि श्रीधर काका सुद्धा अत्यंत प्रेमाने रसिकांच्या मागण्या पूर्ण करतात गाण्याच्या बाबतीतल्या, त्यामुळे त्यांच्या बरोबरचा एक वेगळा अनुभव. त्यांचे काही नियम की गाणं कुठलं आहे ते सांगायचं नाही, गाण्याबद्दल स्पष्टता द्यायची नाही, आजूबाजूचं बोलायचं, मग ते आजूबाजूचं सुद्धा चांगलं बोललं गेलं पाहिजे. आणि त्यांचा पहिल्याच कार्यक्रमातला मला एक अनुभव आहे
जो तेव्हा मला घाबरवणारा होता फारच खरं तर श्रीधर काकांबरोबरचा पहिला कार्यक्रम आणि ह्या गोष्टीला सुद्धा आता 15 वर्ष होऊन गेले म्हणजे मी टीवाय होऊन काही वर्ष आले असतील अगदी सुरुवातीच्या काळात धनश्रीताईने माझं नाव त्यांना सुचवलं होतं आणि असाच बाहेरगावी कार्यक्रम होता लातूरला का कुठेतरी समोर 5000 प्रेक्षक उपस्थित होता ते थिएटर भरलेलं बाहेर ग्राउंडवर स्क्रीन राहिला होता वगैरे आणि एक मोठी लिस्ट होती गाण्यांची त्याची पूर्ण तयारी करून मी सगळं लिहून घेऊन की बाबा हे एवढंच असंच बोलायचं आणि तिथे त्या वेळेला मग ते आयोजक म्हणाले हे नाही हे घ्या ते घ्या गाणं मग असं नको तसं नको करत फक्त पहिली 2 गाणी त्या यादीप्रमाणे झाली पुढचं एकही झालं नाही त्यामुळे मी इतकी दडपणात होते की मी आता काय बोलणार बरं मी बोललेलं काकांना आवडेल ना तसं यशवंत देव काकांबरोबर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्यांचा एक वेगळा गमतीशीर स्वभाव होता भाषेशी अतिशय काय म्हणू शब्दांना विशेष महत्व देत त्यांच्या उच्चारांना विशेष महत्व देत त्यांची सगळी ती गाण्याची आणि सांगण्याची पद्धत होती तर अशा दिग्गजांच्या सहवासात राहिल्यामुळे सूत्रसंचालन अनेक कार्यक्रमांचं असतं तो एक वेगळा परत प्रकार आहे त्यात किती बोलावं याला मर्यादा आहेत पण त्यानिमित्ताने अनेक कलाकारांना जवळून बघता आलं मग पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील आनंद भाटे असतील या सगळ्यांच्या कार्यक्रमात महेश काळे यांच्या अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली की मग बॅकस्टेजला मग यांचा वावर कसा असतो हे कसं बोलतात ह्यांना काय आवडतं किंवा आता रसिकांना काय अपेक्षित आहे हे सगळं हळूहळू आपण जाणून घेत असतो आणि त्याप्रमाणे व्यक्त होत असतो नक्कीच तुम्ही जसं मगाशी म्हणालात आपल्या निवेदनाच्या क्षेत्रात देखील म्हणजे सूत्रसंचालन वेगळं आणि गाण्यांच्या कार्यक्रमांचं भक्ती संगीताचं निवेदन वेगळं म्हणजे राजकीय असू दे शैक्षणिक असू दे शासकीय असू दे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आज आपण जर महाविद्यालयात बसलो आहे आणि आपली जर पुढची पिढी आपल्याला ऐकत आहे तर त्या सगळ्या कार्यक्रमांची म्हणजे कार्यक्रमांचीच निवेदक म्हणून असं मी म्हणत नाहीये पण एक प्रेझेंटेशन स्किल्स प्रत्येकाकडे असायलाच हवं कुठे आता जर कॉमर्सची मुलं असतील तर ते म्हणतील आम्हाला प्रेझेंटेशन कसं सादर करावं ह्याचं सुद्धा एक तयारी बेसिक करावी लागते म्हणजे निवेदकालाही नाही तर सामान्य माणसाला सुद्धा प्रेझेंटेबल आजच्या काळात राहणं फारच गरजेचं आहे तर या सगळ्या कार्यक्रमांचं आणि आजच्या या महाविद्यालयातल्या जर मुलांनी या क्षेत्रात जर यायचं ठरवलं असेल तर त्यांना आदर्श तर तुम्ही आहातच पण तरी सुद्धा तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन कसं करा हे बघ ह्याच्यासाठी ना असा कुठला कोर्स किंवा सिलेबस खरं तर नाही जी संधी मिळेल मग मला या गोष्टीचं मानधन किती मिळत आहे हा विचार सुरुवातीला नसावा आधी तुम्ही शिक्षण घेताय ह्याचं एवढाच विचार मनात ठेवून सुरुवातीला तुम्ही सामोरे जा कार्यक्रमांना मग तुम्हाला अत्यंत अल्प मानधनात काम करण्याची वेळ आली तरी सुद्धा ती तुमच्यासाठी एक शिकण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे तसं त्याच्याकडे बघा ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपण उत्तम दिसलं पाहिजे छान प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे ही तर अगदी 100% खरी गोष्ट आहे पण ते दिसणं 2 मिनिटांपुरतं नोटीस होतं आपण कसे दिसतो ह्याकडे रसिक प्रेक्षक आपलं बोलणं सुरू होईपर्यंतचा काळ लक्ष देतात त्यानंतरचं लक्ष हे आपल्या बोलण्याकडे असलं पाहिजे आपल्या विचारांकडे असलं पाहिजे त्यासाठी उगाच काहीतरी चित्रविचित्र कपडे घालणं प्रचंड भडक मेकअप करून जाणं आपण कुठल्या आपण भक्ती संगीताच्या कार्यक्रमात गेलोय तर आपण त्याला साजेशी एखादी छानशी साडी पारंपरिक लोकांना विचित्र वाटणार नाही अशा पद्धतीची आपली रंगभूषा केशभूषा हे सगळं करून जाणं गरजेचं आहे प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्याला बघून लोकांना आणि त्यानंतर तुमच्या भाषे जी आहे तयारी ती असली पाहिजे तुम्ही या क्षेत्रात आहात म्हटल्यावर तुम्हाला जी एक आखून दिलेली भाषा आहे ती वापरली गेली पाहिजे कळत्याना लोकांना झालं तर बरोबर हे नाही मग आपली ती भाषेची परंपरा पुढे जाणारच नाही ना आता ह्याच्यामध्ये पुन्हा मग अनेक वाद लोक घालत बसतात शुद्ध भाषा कुठली मग हे का मग हे शुद्ध आहे मग हे का अशुद्ध या गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही
ऐकायला काय छान वाटतंय, आपल्या व्याकरणाने आपल्याला काय नियम घालून दिले आहे. एरवी बोलताना मित्रांशी गप्पा मारताना तुम्ही बोला ना, पण ती भाषा वेगळी आणि रंगमंचावर वापरायची भाषा वेगळी. मग ते कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात तुम्ही बोलत असा, जसं तू इतर अनेक मगाशी उल्लेख केलेस, राजकीय असो अमुक असो, तुमचे उच्चार शुद्ध आहेत का, तुमची वाणी स्पष्ट आहे का, तुमचे जर काही दोष असतील बोलण्यातले तर त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचा आवाज कसा आहे, सातत्याने तुम्हाला 2-3 तास लोक ऐकणार आहेत, तर मी जर माझा कर्कश वाटतोय का आवाज, किंवा किंद्रा वाटतोय का, भसाडा वाटतोय का, हा जो एक अंदाज आहे ना स्वतःचा, हा सतत घेत राहिला पाहिजे. आणि बोलताना समोरच्यांकडे लक्ष असलं पाहिजे. मी माझ्याच धुऊन दे, मी आज 10 पानांची तयारी करून आले म्हणून मी 10 पानं काही झालं तरी बोलूनच राहणार असं नाही करत. सुरुवातीला माझंही असं व्हायचं की खूप तयारी आपण करून जायचो आणि असं वाटायचं की अरे हे छान आहे, हे पोहोचवलं पाहिजे, अरे हे छान आहे, हे सांगितलं पाहिजे. अशा त्या काय म्हणतो ना, त्या गोष्टींच्या प्रेमापोटी आपण बोलत जातो, पण रसिकांना कधी कधी नको असतं, ते नसतं ऐकायचं, त्यांना गाणी अधिक हवी असतात, किंवा त्यांना बोलण्यात रस वाटत नसतो म्हणजे बोललेलं ऐकण्यात. बरोबर. मग तेव्हा आपण निवेदक म्हणून एक फक्त दुवा आहोत गाणाऱ्यांमधला आणि प्रेक्षकांमधला, आपलं काम हे एवढंच आहे, ही स्वतःची सीमारेषा आपल्याला तेव्हा आखून घेता आली पाहिजे. कारण नंतर जेव्हा तुम्हाला अशा प्रतिक्रिया मिळतात की काही जण म्हणत होते की तू जरा खूप बोललीस, गाणी जरा अजून 1-2 अधिक ऐकली असती तर आवडलं असतं, तेव्हा खूप त्रास होतो. कारण आपण फार प्रेमाने बोलत असतो, आपल्याला काहीतरी खास सांगायचं असतं म्हणून आपण बोलत असतो, पण प्रत्येक वेळेला रसिक प्रेक्षक त्या पद्धतीचे असतील किंवा त्या काय म्हणतो आपण मनोभूमिकेतून आले असतील असं नाहीये. प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक हा वेगळा असतो, तर पहिल्या 2-3 गाण्यांमध्ये तुम्हाला अंदाज येतो आणि आधीच्या प्रतिक्रिया या सतत लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग त्या अपमान म्हणून तुम्ही स्वीकारल्यात तर तुमची प्रगती होऊ शकणार नाही. तुम्ही त्या शिक्षणाचा भाग म्हणून स्वीकारल्यात तर पुढच्या वेळेला तुम्हाला ते वापरता येईल, ते भान ठेवता येईल, आणि भले तुम्ही 4 वाक्य बोलाल ती इतकी प्रभावी होतील की त्या 4 वाक्यांसाठी सुद्धा तुम्हाला टाळ्या मिळतील. किंवा नंतर लोक येऊन, आता एक मराठी भाषेचा कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त होता, तेव्हा निवेदन जे मी केलं नंतर आपलंही आपल्याला कळत असतं ना छान झालं, मलाही यातून समाधान मिळालं की हा छान, आपल्याला जे मांडायचं होतं ते कमीत कमी शब्दात आणि नीट मांडू शकलो. आणि जेव्हा 1-2 प्रेक्षक येऊन असं म्हणाले की गाणी तर छान झालीच, पण ती ठीक आहे, ती अनेकदा अनेक कार्यक्रमांमधून ऐकत असतो आणि आता काय घरी मोबाईलवर सोय झाली, हवं ते गाणं पटकन टाईप केलं की ऐकायला मिळतं. पण आज जे बोललं गेलं किंवा आज निवेदनातून जे ऐकायला मिळालं त्याची अधिक मजा आली. आणि त्यामुळे आता या गाण्यानंतर काय तुम्ही बोलाल ह्याची उत्सुकता होती. ही दाद जेव्हा रसिकांकडून मिळते तेव्हा ते फार सुखावणारी खरंच, आणि आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं खरंच. खूप सुंदर. परत एक विश्रांतीकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी अर्थात तुमची कविता झाली पाहिजे, एक फरमाईश आहे, एक अजून एक कविता सादर करायची. अगदी. आपण हा नवरात्री निमित्त कार्यक्रम करतोय, तर अर्थात जागर स्त्री शक्तीचा असं तू सातत्याने म्हणतीयस, तर महिला दिनाच्या वेळेला केलेली ही कविता आहे. सृजन सोहळा तुझ्यात रंगे, तू आशा तू ममता. सृजन सोहळा तुझ्यात रंगे, तू आशा तू ममता. वात्सल्याची मूर्ती सखे तू, अपार तुझी गे क्षमता. कधी लढा तू जन्मापासून देसी अस्तित्वाचा. स्त्री भ्रूणहत्या आपल्याला सगळ्यांना माहिती. कधी लढा तू जन्मापासून देसी अस्तित्वाचा. भेदभाव झेलत आक्रमिसी, पथ हा कर्तृत्वाचा. स्वत्व तुझे जपण्यास भिनविसी, दुर्गेची आक्रमता. वात्सल्याची मूर्ती सखे तू, अपार तुझी गे क्षमता. काळ्या आई संगे राबुनी, पेटविसी तू चूल. धनी जरी गेला अर्ध्यावर. आत्महत्येचं प्रमाण बातम्या सगळं वाचत असतो. धनी जरी गेला अर्ध्यावर, राखीसी घरनी मूल. स्त्रियांनाही आत्महत्या करत तशा नेटानी उभ्या राहून आपलं घर सावरतात. मातृभूमीच्या रक्षणातही असे तुझी तत्परता. वात्सल्याची मूर्ती सखे तू, अपार तुझी क्षमता. गृहिणी पदाची शोभा तू परी, गृहित तुझला धरता. शिक्षण सामर्थ्याने खचितच मिळविसी आर्थिक समता.
उरले नाही क्षेत्रच कुठले जिंकायाचे आता वात्सल्याची मूर्ती सखे तू अपार तुझी के क्षमता सहनशीलता सात्विक वावर त्याग समर्पण वृत्ती सांभाळून सर्वांना घेसी प्रेम ठेवणी चित्ती हाच तुझा गुणधर्म आगळा हाच तुझा गुणधर्म आगळा हीच तुझी गे महता वात्सल्याची मूर्ती सखे तू अपार तुझी गे क्षमता केविल वाणी होऊन कधी तू झुकू नकोस उगाच सोडून लज्जा आणि अस्मिता दंभ नको भलताच तोल साधुनी स्वातंत्र्याचा प्रगती कर तू आता वात्सल्याची मूर्ती सखे तू अपार तुझी गे क्षमता बदलायाचे किती कशास्तव विचार कर तू नीट म्हणजे स्त्री मुक्तीच्या नावाखाली वाटतेल ते करत नाही येत ना हे भान ठेवायला हवं आपण बदलायाचे किती कशास्तव विचार कर तू नीट तुझेच घर हे तुझी माणसे ज्यांच्यावर तव प्रीत घडवायाला पुढील पिढी तू संस्कारित साक्षरता वात्सल्याची मूर्ती सखे तू अपार तुझी गे क्षमता जिजाऊझाशी वाली राणी बहिणाबाई मुक्ता रमा अहिल्या गार्गी अदिती याच आपुल्या माता ठेव वाहते मर्म सुखाचे होऊन निर्मळ सरिता वात्सल्याची मूर्ती सखे तू अपार तुझी गे क्षमता सृजन सोहळा तुझ्या तरंगे तू आशा तू सृजन सोहळा किती सुंदर शब्द वापरलाय तुम्ही कारण खरं सृजनाचा सगळं रूप म्हणजे स्त्री आहे आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा करत आहोत खास कार्यक्रम खूप छान आता कवितेविषयीकडे वळणार आहे मी पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक हो जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आज आपण निवेदिका आणि कवयित्री श्रेयसी वसे मंत्रवादी यांच्याशी संवाद साधतोय एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात निवेदिका आणि कवयित्री श्रेयसी वसे मंत्रवादी यांच्याशी संवाद साधतोय श्रेयसीताई मगासपासून आपण छान छान कविता ऐकतोय तुमच्याकडून एक आनंद मिळतोय सगळ्या प्रेक्षकांना कविते म्हणजे निवेदक अर्थात स्वतःचं लिखाण करतो आणि स्वतः लेखक असतो तर तुम्ही कविता देखील इतक्या सुंदर लिहिता तर हा कवितेचा प्रवास कवितेची मैत्री कशी झाली कधी झाली ती लहानपणापासूनच झाली हा कारण मी म्हटलं तसं एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे अनेक गाणी माहितीची होती कानावरनं गेली होती त्यानंतर आकाशवाणीला मी काम करत होते वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओला मी काम करत होते आरजे म्हणून त्यामुळे त्या निमित्ताने अनेकांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली अनेक गोष्टी वाचनात आल्या अनेक नवीन गाणी ऐकायला मिळाली त्यामुळे कसं झालं शब्दांशी मैत्री होत गेली मीटर छंद यांच्याशी मैत्री होत गेली तर आता शाळेत आपण व्याकरण शिकलेलो असतो पण त्यानंतर काही आपण रोज व्याकरणाचं पुस्तक घेऊन हातात बसत नाही पण एकदा ती लय ते मीटर आपल्या डोक्यात बसलं की साधारण तसं आपण लिहू शकतो आता एक निळ्या रात्रीची नवीन ओळख नावाची कविता मी लिहिली होती तसंच एका ठिकाणी फिरायला गेलो होतो तिथल्या वातावरणाचा परिणाम असेल जे काय असेल आणि त्यानंतर पाडगावकर काकांना भेटायची संधी मिळाली आणि खळे काकांचं सहस्र चंद्रदर्शन त्याचा सोहळा मी माझ्या संस्थेतर्फे आयोजित केला होता आणि पाडगावकर काका तेव्हा प्रमुख अतिथी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा असं सगळे जे माझ्या बरोबर होते गायक संगीतकार मंदार आपटे किंवा तेव्हा माझा मित्र जो माझ्या बरोबर हा कार्यक्रम आयोजित करत होता आशिष बापट त्यांनी सांगितलं दाखव ना तुझी ती कविता काका माझा अजिबात धीर होत नव्हता कारण साक्षात मंगेश पाडगावकर यांना कुठे आपली कविता दाखवायची पण मग मी ती दाखवली काकांनी ती अत्यंत आपुलकीने वाचली म्हणजे हे खरं शब्दप्रेम आहे त्यांचं हे ठीक आहे कोणीतरी आहे ना एक छोटी मुलगी काहीतरी लिहिलं असेल छान आहे असं म्हणून त्यांनी नाही दिला तो कागद माझ्या हातात त्यांनी स्वतः त्याच्यावर विचार करून मला 2-3 गोष्टी त्यातल्या सांगितल्या की हे बघ हे तू लिहिलंयस हे ठीकच आहे पण ह्याच्याऐवजी तू असं लिहिलंस तर किंवा हा शब्द इथे म्हणायला बघ जरासा बोजड वाटतोय का मग ह्याच्याऐवजी तू काही वेगळा विचार करू शकतेस का त्यामुळे आपल्याच कवितेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मला
तेव्हा मिळाले आणि एकदा कविता लिहून झाल्यावरती 4-5 वेळा 4-5 दिवसांनी वाचायची. तेव्हा आपण ना पहिल्यांदा लिहिल्यावर पहिल्या त्या प्रेमात असतो आपल्या लिखाणाच्या, तेव्हा आपल्याला कधी कधी चुका दिसत पण जेव्हा पुन्हा पुन्हा आपण ते वाचतो म्हणून बघतो स्वतःशी तेव्हा कधीतरी जाणवतं की अरे हा याच्याऐवजी आपण हे असं लिहूया किंवा हा शब्द ह्याच्याऐवजी एक अदला बदल करूया, त्यामुळे त्याचा ओघ नीट राहील बोलण्याचा, हे आपलं आपल्याला कळत जातं. आणि अनेक पुस्तकं वाचून किंवा आता काही जणांवर कविता करण्याची संधी मला मिळाली. आता गदिमांवर जेव्हा एक विशेष कार्यक्रम केला होता तेव्हा गदिमांचं साहित्य इतकं त्या निमित्ताने वाचलं जातं की असे त्या व्यक्ती आपल्या डोक्यात भिनत जातात, मग काहीतरी सुचत जातं त्यातून. मंगलाताईंचा एक मोठा सत्कार झाला होता तेव्हा त्यांच्यावर एक कविता लिहून त्यांना ती प्रेझेंट केली कॅलिग्राफीमध्ये लिहून, असं काही ना काहीतरी करण्याची संधी मिळाली, योग जुळून आले आणि लिहिती राहिले हे सगळ्यात महत्वाचं. आणि जसं स्त्री शक्तीचा जागर हे आज प्रामुख्याने आपण सतत बोलतोय, आपण दोघी जणी लाल लाल रंगाचे कपडे घालून आलोय कारण नवरात्रीतले 9 रंग वगैरे असं आपण मानतो. आता त्याचं काय जे काही पारंपरिक धार्मिक महत्व असेल नसेल त्या वादात न पडता छान तो रंगीबिरंगी सोहळा आपण अनुभवू शकतोय ना, एवढाच एक त्यातला भाग. पण लाल रंग हे शौर्याचं आणि शक्तीचं प्रतीक आणि तीच आज स्त्रियांनी ही बाणवणं हे फार गरजेचं झालंय. सध्या जे काही प्रकार आजूबाजूला चालू आहेत घडतायत ते आपल्याला कळतायत, कितीतरी न कळणारे प्रकार सुद्धा घडत असतील, त्यासाठी एक खंबीरपणा आपल्यात असला पाहिजे. कारण जे आपलं क्षेत्र आहे त्याच्यासाठी वेळी वेळी आपल्याला बाहेर जावं लागतं. कार्यक्रम रात्री उशिरा संपतात तेव्हा आपण कधीतरी उशिरा घरी येतो, अनेकदा आपल्या गाड्या आपल्याकडे नसतात, आपण इतर बरोबर रिक्षा किंवा कुठलं तरी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घेऊन आपण येत असतो, तेव्हा एक अलर्टनेस आपल्यात असला पाहिजे किंवा चांगले मित्र आपण जोडले पाहिजेत. आपलं आपला संवाद सगळ्यांशी चांगला असला की अनेकदा असं होतं की बाबा कोणाबरोबर तरी कोणतरी आपल्याला सोडतं, पण त्यासाठी सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं आणि माणसांना ओळखणं की तो एक आणि स्त्रियांकडे उपजतच असतो एक आहे. म्हणजे वसंत कानेटकरांचं हिमालयाची सावलीमधलं एक वाक्य आहे की अनेकदा स्त्रियांना शिक्षण नाकारलं गेलं किंवा अनेकदा त्यांना ते घेता आलं नाही पण त्या मागासलेल्या राहिल्या, मागासलेलं नाही कारण का त्यांच्यातलं शहाणपण हे उपजत आहे आणि म्हणून ते निरंतर आहे. तर ते शहाणपण जेव्हा आपण सजग ठेवतो तेव्हा मग ह्या क्षेत्राचा हा अजून एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपली तयारी आपला अभ्यास आपलं दिसणं ह्याच्या बरोबरीने आपली सुरक्षा हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण कोणाला भेटायला जातोय, आपण आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे या हव्यासापायी चुकीच्या गोष्टींना त्याची भुरळ आपल्याला पडून वाहवत जात नाही या सुद्धा गोष्टी आज मुलींनी लक्षात घेणं आणि मी तर म्हणे मुलांनीही लक्षात घेणं आणि संस्कार दिए बिना सुविधा देना हे अधःपतन का कारण आहे असं एक वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलंय. आज सुद्धा जे सगळे प्रकार घडतात आपण एक स्त्री म्हणून आपली ही जबाबदारी आहे आपल्या घरातल्या मुलग्यांना घडवताना की आपण त्यांना काय दृष्टी देतोय, आपण त्यांना काय वातावरण देतोय आणि आपण त्यांच्या मनावर कुठल्या चांगल्या गोष्टी बिंबवतोय आणि आजूबाजूच्या घडत असलेल्या घटनांवर आपण त्यांच्याशी किती मोकळा संवाद ठेवतोय हे सुद्धा सगळं. म्हणजे आपण फक्त काही निवेदिका कवयित्री अशा नसतो ना, आपण घरी एका वेगळ्या भूमिकेत असतो, आपण घर सांभाळत असतो, मुलांना सांभाळत असतो, ते एक वेगळं करिअर आहे. म्हणजे ऑल वुमेन आर वर्किंग वुमेन ओनली फ्यू आर सॅलरीड असं म्हटलं जे जातं ते गृहिणीपद ह्याच्यामध्ये काही लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये, पण ते अभिमानाने आणि आत्मसन्मानाने आपल्याला निभावता आणि मिरवता आलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे खुलेपणाने बघण्याची एक हिलाडू वृत्ती आपल्यामध्ये येत जाते. खूप समृद्ध करणारी खरंच ही मुलाखत किंवा पॉडकास्ट झालेला आहे. मला अध्यात्माचा विषय घेतला नाही तुमच्याकडून तर ती मुलाखत अपूर्ण राहील. अध्यात्म आणि तुमचा व्यासंग फार गाढा आहे तर ती अध्यात्माची आवड कशी तुमच्यामध्ये निर्माण झाली किंवा काय असं म्हणजे तुम्हाला वाटतं ती शक्ती काय देऊन जाते तुम्हाला? हे बघ, कुठेतरी नतमस्तक होणं ही खरं तर प्रत्येकाची गरज असते. नास्तिक लोकही
कशा ना कशावर तरी श्रद्धा ठेवत असतील, त्यांच्या कामावर तर श्रद्धा ठेवतच असतील. तर देव आहे का नाही या वादात पडण्यापेक्षा निसर्ग तर आहे ओके ना, तिथे तर तुम्ही नम्र होऊ शकता. सूर्य तर रोज दिसतोय, चंद्र दिसतोय, नदी दिसतेय, समुद्र दिसतोय, झाडं दिसतात. त्यांच्या कुठेतरी तुम्ही श्रद्धा ठेवून, कुठेतरी समर्पित भाव ठेवून आणि कृतज्ञ राहून रोजचा दिवस तुम्हाला हा घालवता आला पाहिजे. आणि आपल्याकडे इतकं म्हणजे ते रुजवलंय की सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले आपण नमस्कार करतो जमिनीला, पृथ्वीला, की बाबा आता मी तुझ्यावर पाय ठेवून माझ्या दिवसाची सुरुवात करणार आहे. त्यानंतर वक्रतुंड म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, गायत्री मंत्र म्हणत असू, जे काय करत असू, हे बघ त्यातल्या रूढी परंपरा किती पाळायच्या, रीतिरिवाज किती पाळायचे, सोवळंओवळं किती पाळायचं, हा एक कम्प्लिटली वेगळा भाग आहे. पण ते न करता आता सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही देवासमोर वक्रतुंड म्हणता, तेव्हा काय तुम्ही दरवेळेला आंघोळ करून गेलेले नसता, उठल्या देवासमोर हात जोडायची आपली परंपरा आहे, तशा पद्धतीने ते जोडतो. तर त्या दोन क्षणांसाठी तरी तुम्ही पूर्णतः त्याच्यात असणं म्हणजे हा प्रयत्न करत राहायला पाहिजे. असतोच असं नाही, हात जोडला सॉरे बापरे आता आज कुठली भाजी आपण ठरवली आहे, आता डबे करायचे, म्हणजे ही घाई असतेच कारण ती कामं दिसत असतात. पण तेवढे दोन क्षण तुम्हाला स्वतःबरोबर आणि देवाबरोबर घालवता यायला पाहिजेत. हे हळूहळू हळूहळू स्वतःला बजावत राहायचं आणि सगळे सण एकत्र साजरे केल्यामुळे गणपती उत्सव आमच्याकडे मोठ्या थाटामाटात होतो, नवरात्री घरी घट बसतात माझ्या मामाकडे, त्यामुळे पहिल्यापासूनच मग त्या आरत्या म्हणणं असेल, तो शंखनाद असेल, भजन असेल, ह्या सगळ्याची गोडी होती. आणि ते मग तुम्हाला ना मग देवावर भक्ती करायला शिकवावं नाही लागत, त्याचं कंपल्शन नाही करावं लागत, ते आपोआप तुमच्याकडनं होऊन जात. आणि अशीच लोक आपल्या सुदैवानी म्हणजे पूर्वजन्मीचं काहीतरी घेत घेऊन येत असू आपण, त्यामुळे तशी भेटत जातात. आता ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणते की रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे सगळं ठीक आहे, रूपाचं वर्णन करताय, अतिशय सुंदर मोहक असं रूप आहे, पण हे ह्याची गोडी वाटण्यासाठीची सुद्धा काय आवश्यकता आहे, तर पूर्व सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, म्हणजे देवाची भक्ती आणि त्याच्यापर्यंत पोचणं, त्याला पूर्ण समर्पित होणं ही अजून पुढची गोष्ट झाली, पण देवाची नामाची गोडी लागणं ह्याला सुद्धा तुम्हाला एक पूर्व पुण्याही लागते, ती माझ्याकडे आहे आणि म्हणून आज मी हे तुझं रूप त्याचा काय म्हणतो त्याचं समाधान मिळवू शकतोय तुझ्याकडे बघून, असं माऊलींनी पण म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळे विचार निरूपण जेव्हा आपण करतो भक्तिगीतांच्या कार्यक्रमात, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा संत साहित्य वाचलं जातं म्हणजे वाचलं गेलं पाहिजे, त्यामुळे आपोआपच ते विचार भिनत जातात ना आपल्या मनात आणि मग आपण त्या मार्गावर चालत राहतो पुढे शांतपणे. बरं, आणि काळानुरूप तुम्ही स्वतःची संस्थाच स्थापन केलेली आहे, ती म्हणजे फॉर्च्यून एंटरटेनमेंट, नावही खूप सुंदर आहे. आणि आता फॉर्च्यून एंटरटेनमेंट म्हणजे आधी सगळे कार्यक्रम झाले आपल्या प्रेक्षकांनी, बऱ्याचशा जणांनी कार्यक्रम पाहिलेही असतील आणि युट्यूबच्या माध्यमातून आता त्याचा आस्वाद घेतच असतील, पण आता पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय असतील आता या नवीन वर्षात? प्रोजेक्ट म्हणशील तर खरं तर आता ना संस्थेतर्फे म्हणजे आयोजन या क्षेत्रात आता मी खूप असं काही काम करत नाही. अच्छा, म्हणजे निर्मिती काही गाण्यांची मी केली, जसं महाराष्ट्राची मायबोली हे 135 कलाकारांना घेऊन माय मराठीचं मंगलगान त्याची निर्मिती केली, ज्याचे शब्द मी लिहिलेले आहेत, संगीत मंदार आपटे याचं आहे आणि अनेक दिग्गज त्याच्यामध्ये सहभागी झाले, गायक, वादक, निवेदक, कवी, कला दिग्दर्शक, अच्छा हे सगळं माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. जसं मी म्हटलं तसं आता गुरु परमेश या गुरुवंदनेची निर्मिती केली, ऐकना ग आई या माध्यमातून अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या ज्याच्यामध्ये संवादाचं महत्व मला मांडता आलं रसिकांसमोर. असं वेगवेगळं काही ना काहीतरी करत असते. या आधी भरपूर कार्यक्रम आयोजितही केले, पण आता कसं आहे घरच्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्यातून सवड काढून आपला अभ्यास, आपलं लेखन आणि कविता आता इतक्या केल्यानंतर मग सहज सुचलं तेव्हा असं माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे. या निमित्ताने हे पुस्तक सगळ्यांना दाखवायला मला आवडेल. सहज सुचलं येस, तर
हे जे सहज सुचत गेलेलं आहे या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिसरी आवृत्ती आहे या पुस्तकाची आणि जवळपास आता 150 कविता लिहिल्या असतील मी कदाचित, त्यातल्या सगळ्याच काही असं नाही की मी वाचून दाखवते किंवा मला आताही असं वाचायला त्या आवडतीलच किंवा आवर्जून मी त्या घेईनच. आपली आवड एक वेगळी असते, माझ्या सगळ्याच कविता मला प्रिय आहेत कारण मी त्या लिहिल्या, पण त्या निमित्ताने ऐकायला ज्या आवडतील त्या कवितांचा मी एक कार्यक्रम सादर करते. मग त्याच्यामध्ये काही गाणी गुणगुणत आणि कविता सादर करत त्या कवितेमागचे किंवा त्या एखाद्या कार्यक्रमामागचे किस्से सांगत असं सहज सुचलं तेव्हा या नावानेच मी आता कवितांचा माझा कार्यक्रम करते, ज्याचे 10-12 कार्यक्रम झाले वेगवेगळ्या संस्थांनी किंवा अनेक महिला मंडळ आहेत किंवा डॉक्टर अलकाताई मांडके ज्या अत्यंत गुणग्राही अशा रसिक श्रोत्या आहेत तर त्यांनी त्यांच्या 75 माझा कार्यक्रम ठेवला होता. अशा खास निमित्तांनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळते आणि त्यातून पुन्हा नवीन गोष्टी आपण त्या निमित्ताने शिकतो असं चालू असतं काही ना काहीतरी. नक्कीच. आणि देवीचा उत्सव आपण करतोय तर देवीच्या चरणी प्रार्थना करेन की तुम्हाला खूप यशदायी आणि आरोग्यदायी असं आयुष्य लाभू दे, हीच प्रार्थना करूया. धन्यवाद तेजस्विनी. आणि आपण सांगता करताना अर्थातच तुमची कविता कवितेने अवश्य आवडेल प्रत्येक कवितेला ना एक काहीतरी निमित्त मिळावं लागतं किंवा निमित्त घडून येतं काहीतरी, तर तसं हे जसं आपण आता म्हटलं की लाल रंग आणि वगैरे वगैरे सगळं आपण बोलत होतो तर त्याबद्दलची ही कविता आहे. बाईपणाची ओंजळ नको भरू काठोकाठ, बाईपणाची ओंजळ नको भरू काठोकाठ, असा खेचून धर तू विहिरी वरला रहाट, बघ घुमतोय आत तुझ्या पैंजणांचा रव, बघ घुमतोय आत तुझ्या पैंजणांचा रव, जिथे ठेवशील तिथे पाय जपून तू ठेव, निसरडा परिसर निसरडिग पायरी, निसरडा परिसर निसरडिग पायरी, तशी वाटतात परी सारी नाही ग सोयरी, तुझा मोकळा वावर होता विहिरीच्या पाशी, नजरांनी कशा कशा तुझी भरेल कळशी, तेव्हा घेताना हे पाणी शुद्ध करून वापर, तेव्हा घेताना हे पाणी शुद्ध करून वापर, न त्यातून व्हायला दुष्ट शक्तीचा वावर, तेव्हा घेताना हे पाणी शुद्ध करून वापर, नको त्यातून व्हायला दुष्ट शक्तीचा वावर, अगर राक्षस कशाला माणूसही आता तसा, अगर राक्षस कशाला माणूसही आता तसा, तुला वाटेल आपला पण नसत होतो तसा, तुझ्या देहाचा सुगंध बंद कुपी मध्ये ठेव, नको दरवळू उगा लाख मोलाची ही ठेव, तुझे वय तुझे रूप तुझी जात पात धर्म काही आड येत नाही साधण्याला दुष्ट कर्म, स्त्री असणे हे तुझे वरदान की हा शाप, कसा ठेवावा विश्वास कसे ओलांडावे माप, सखे म्हणून म्हणते तुझी जप तू ओंजळ, सखे म्हणून म्हणते तुझी जप तू ओंजळ, धुंद राहू नको अशी प्रेम नसाव आंधळ, पुढे येऊ न तू बोल जर सोसलास डाग, पुढे येऊ न तू बोल जर सोसलास डाग, दडवून नको ठेवू कधी उराशीही आग, नको उतू मातू कधी नको बिचारी तू हो, नको उतू मातू कधी नको बिचारी तू हो, भावनांचे संतुलन नको ढासळून देऊ, कृष्ण मनातचा आता बाहेरून तो येईना, द्रौपदीला आला वस्त्र पुरवणार, पण आता काही असा कृष्ण सखा कोणी समोर प्रकट होऊन काही करेल असं नाही, कृष्ण मनातचा आता बाहेरून तो येईना, नको बघू आता वाटत तुझी तूच सावरना, आधी ओळख स्वतःला तुझी शक्ती तू वाढव, आधी ओळख स्वतःला तुझी शक्ती तू वाढव, आदिशक्तीचे अंतरी रूप सानंद साठव, आदिशक्तीचे अंतरी रूप सानंद साठव,
खूप सुंदर. वा, किती काय सगळेच विषय त्यात आलेले आहेत या कवितेमध्ये. आणि स्त्रीने, आजच्या स्त्रीने कसं हवं हे त्याचं प्रतिबिंब तुमच्या कवितेत उमटलेलं आहे. खरंच श्रेयसीताई, तुम्ही छान, म्हणजे छान आपला हा संवाद झाला. आणि एक त्याला एक म्हणतात ना, पूर्णत्व आलं या सगळ्या मुलाखतीला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद आचार्य 90 FM ची. मी आभारी आहे, तेजस्विनी तुझीही आभारी आहे की तुझ्यामुळे इतका छान संवाद मला या ठिकाणी या निमित्ताने रसिक श्रोत्यांशी आणि प्रेक्षकांशी साधता आला. तर पुन्हा काही वेगळ्या निमित्ताने काही वेगळा विषय मांडायला नक्कीच आवर्जून यायला आवडेल. तेव्हा तुझेही मनापासून आभार. खूप आभार. तर प्रेक्षक हो, आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात निवेदिका आणि कवयित्री श्रेयसी वसे मंत्रवादी यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुन्हा एकदा श्रेयसी ताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.